स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. आणि आज मी उशिरा उठली, तर म्हणजे 6:30 वाजले होते, तर आता मी फ्रेश झालेली आहे. आता जाते मी खाली आणि ठेवली चहा, आणि जे खालचे पूर्ण काम आहे ते तुमच्यासोबत नंतर शेअर करते. चला तर मग आता जाते मी खाली. तुम्हाला दाखवते आंब्याचा रस कसा बनवायचा. तर ही माझी सोपी आणि छान रेसिपी आहे, हे बघू शकता तुम्ही. मी असं आंब्याची पूर्ण साल काढून घेत आहे. मी आंब्याचे पूर्ण आता काप करत आहे आणि ते मिक्सरमधून मग काढणार आहे. आता मी याच्यामध्ये दूध टाकत आहे आणि साखर पण टाकत आहे. आणि आता मी मिक्सरला फिरवून घेते. आणि आता हे बघू शकता तुम्ही आंब्याचा रस मिक्सी मधून काढलेला आहे आणि किती छान झालेला आहे. आणि आता इथे मी बरबटीचे शेंगाचे दाणे काढत आहे, कारण की बरबटीची शेंगाची भाजी बनवायची होती. चला तर मग मी आता बनवते स्वयंपाक. आधी भाजी बनवून घेते, नंतर पोळ्या बनवते आणि त्याच्या नंतर काय काय बनवलं ते पण दाखवते. जिरा, मोहरी आणि टाकत आहे मी आता कांदा. फुल करून घ्यायचा कांदा, परतून घ्यायचा. आता टाकत आहे मी लसूणचा पेस्ट, सॉरी टाकलेला आहे. आणि नंतर हळद अर्धा चमचा आणि हे कशाची पावडर आहे, धनिया पावडर, सॉरी माईला विचारलं मी, धनिया पावडर. आणि एक चमच टाकत आहे मी मीठ, त्याला घेत आहे मी तूर. टाकून घ्या आधी शेंगा टाकल्या. शेंगा टाकल्या, कढई पडली नाही, कढई पडत नाही.
चला तर मग आता माझी भाजी झाली आहे तयार. मी टाकत आहे आता सरगुंडे. हे तुमच्याकडे बनतात की नाही बनतात हे नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये मी पॉट मध्ये दही घेतलेलं आहे आणि 4 चम्मच साखर टाकत आहे. आणि याच्यामध्ये थोडस काळं मीठ टाकत आहे. लस्सी किती छान बनलेली आहे. चला तर मग मी आता खाणं वर आली. म्हणजे आज आईने लस्सी बनवली ती मला खूप जणांनी कमेंट्स केले की लस्सीची रेसिपी शेअर करा. तर मग आईला म्हटलं की आई आज लस्सीची जी तुम्ही बनवतच आहे तर मी घेतलेली आहे लस्सी. आणि जे लस्सीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आता माझा जो वरचा हॉल आहे हा पूर्ण साफ करून घेते कारण की इथनं हे वरची खिडकी आहे ना इथनं खूप धूळ येते. तर आता पूर्ण हे साफसूफ करून घेते ना बोलते तुमच्यासोबत. कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जी मी आज बरबटीची भाजी बनवली ही तुमच्याकडे कशी बनते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. ओके बाय.